हेलो स्टूडेंट, टुडे डिस्कस द कंपोजिशन ऑफ टू एसिड्स हैविंग सेम बेस एंड सेम बॉन्ड। अतः कंपोजिशन ऑफ टू एसिड्स, अतः सिंपल हार्मोनिक मोशन अपन पाहिले। सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे अपन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन। ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट मूव टू एंड फ्रो अलोंग द स्ट्रेट लाइन असेल, त्या वेळेच्या मोशनला आपण काय म्हणतो? सिंपल हार्मोनिक मोशन। म्हणजे जर आपण सिंपल जर डायग्राम का ड्रॉ केली, इथे हा एक छोटासा पेंडल, हा पेंडल इथून इथपर्यंत काय होत आहे? मूव, बरोबर आहे। तसे जर आपण दोन घेतले, म्हणजे एक ह्याची काहीतरी स्वतःची एक वेव तयार होणार, बरोबर की नाही? सिंपल काय होईल, त्याची स्वतःची एक वेव तयार, की ज्या वेवला फिरेल असेल आणि त्याला पाहत असेल, आणि त्याच्या शेजारी आपण दुसरा पेंडल घेऊ, बरोबर आहे। इथे काय म्हणतो? सेम फिरेल, म्हणजे ह्या पेंडल वेक्टर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी, ह्या दोन वेक्टर क्वांटिटीची ऍडिशन,
टू साइन ओमेगा टी प्लस अल्फा टू इतने साइन ओमेगा टी प्लस अल्फा वन के कोणते फॉर्मूले तब तो सिंपल एडिशन फॉर्म से जब मैथ्स में कर रहा हूँ मैं इतने ब्रैकेट्स में देख दो तो वो साइन ए प्लस बी मैं साइन ए प्लस बी का है साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी असल आता है सिंपल हो इतने ए बनके ओमेगा टी एंड बी बनके अल्फा वन फर्स्ट कंडीशन साथी सेकंड कंडीशन साथी ए बनके ओमेगा टी एंड बी बनके अल्फा टू अतः यहाँ दोनों तो जब अपन ब्रैकेट सेपरेट किया है तो एक्स इज इक्वल टू ए वन हाँ ए वन बाय साइन ओमेगा टी कॉस अल्फा वन प्लस cos omega t sin alpha 1 first study plus a2 पुढच्या प्रश्नासाठी sin omega t cos alpha 2 plus cos omega t sin alpha 2 bracket close ह्या a1 ने हला मल्टीप्लाय करून ह्या a2 ने ह्या ब्रॅकेटला मल्टीप्लाय करून देयरफॉर x इज इक्वल टू a1 sin ओमेगा t cos अल्फा 1 प्लस a2 cos ओमेगा t sin अल्फा 1 सॉरी a1 प्लस a2 sin omega t cos alpha 2 plus a2 cos omega t sin alpha 2 म्हणजे आपले काय झाले हे ब्रॅकेट आपण सेपरेट म्हणजे सेपरेट कशासाठी करतोय आपण आपल्याला इथे पुन्हा कॉमन फॅक्टर बाहेर काढायचा म्हणजे इथे sin omega t कॉमन आहे आणि इथे cos omega t and cos omega t काय कॉमन फॅक्टर आहे ते जर आपण बाहेर घेतले तर x is equal to sin omega t in bracket a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2 plus cos omega t a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 1 आपला सिंपल काय होता है एक कॉमन काढले तर इथे a1 sin alpha 1 इथे a2 sin alpha 2 राहते आता हा जो ब्रॅकेट दिसतोय की नाही a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2 a1 म्हणजे एम्प्लिट्यूड आहे a2 म्हणजे एम्प्लिट्यूड आहे आणि cos alpha 1 आणि cos alpha 2 हे आपले असते cosine चा चेंजिंग फेज मग त्या दोघांसाठी a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2 is equal to r cos del r means resultant amplitude ज्या वेळेस त्या दोन फेज एकत्र येईल त्या वेळेस त्यांचा पाथ बदलेल की नाही पाथ म्हणजे डिस्प्लेसमेंट बदलणार आहे किंवा त्याचा असलेला अँगल सुद्धा बदलणार आहे डिस्प्लेसमेंट चेंज झाला तर त्यांनी इनिशियल पोझिशनशी केलेला अँगल सुद्धा काय होतो चेंज होतो म्हणून कॉस साठी आपण कॉसचं फंक्शन यूज केलं आणि सिमिलरली साईन साठी आपण कुणाचं फंक्शन यूज करणार तर साईनचं इथे पा ए वन ए वन ए टू ए टू अल्फा वन अल्फा वन अल्फा टू अल्फा टू म्हणजेच ए वन आणि ए टूच्या वेळी आपण काय लिहिले आर ह्या ट्रिग्नॉमेट्री फंक्शनच्या वेळी काय येणार आता साईन आणि अल्फा वन आणि अल्फा टूच्या वेळी काय आला डे हे दोन्ही इक्वेशन आपण इथे काय करतोय सिम्पली पुट करतोय म्हणजे एक्स इज इक्वल टू साईन ओमेगा टी आर कॉस डे प्लस कॉस ओमेगा टी आर साइन डे बरोबर आपण ह्या दोन ब्रॅकेटच्या ह्या व्हॅल्यू काय केल्या पुट केल्या तर फक्त मी
क्लोज में थी तो आर पुणे का तो कांस्टेंट है मतलब ये पाए का अर्थात मध्य का रहा है sin ओमेगा टी cos डे प्लस cos ओमेगा टी sin डे हे इक्वेशन कशासारखं दिसतंय sin ओमेगा टी cos डे प्लस cos ओमेगा टी sin डे म्हणजे आपल्याला ऍडिशनल फॉर्म्युला सी बाजू sin ओमेगा टी cos डे cos ओमेगा टी sin डे म्हणजे काय असणार sin ओमेगा टी प्लस डे sin ओमेगा टी प्लस डे हे झालं आपलं रिझल्टंट डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आता हे जे इक्वेशन आहे ते आपल्या इनिशियल इक्वेशन सारखं आहे जसं आपण डेफिनेशन मध्ये सांगितलं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट 2 किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या सेम फिजिकल क्वांटिटीची काय करतं ऍडिशन करतं आणि तयार होणारी सुद्धा तीच फिजिकल क्वांटिटी असते x डिस्प्लेसमेंट सिम्बॉल फॉर हे फक्त x1 a1 हे सिम्बॉल आहे x हे सुद्धा डिस्प्लेसमेंट आहे हे सुद्धा डिस्प्लेसमेंट a1 एम्प्लिट्यूड हा सुद्धा एम्प्लिट्यूड आहे फक्त हा एम्प्लिट्यूड a1 आणि a2 त्या दोघांपासून तयार झालेला आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो रिझल्ट एम्पलीट्यूड आर साइन ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन इथे सुद्धा सेंट्रल डिस्प्लेसमेंट ओमेगा टी इथे सुद्धा कॉन्स्टंट होतो इथे सुद्धा टाइम पीरियड तो चालतो प्लस इथे सुद्धा दोन फेज आहेत अल्फा 1 आणि अल्फा 2 त्या दोन फेज पासून एक नवीन फेज तयार होणार की नाही त्याला आपण काय म्हणतोय रिझल्टंट फेज addition of equation 6
सेवन तुम्हारा दोन इक्वेशन च स्क्वेअर करा एडिशन करा त्याचे इक्वेशन च स्क्वेअर केलं तर आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर दे प्लस या इक्वेशन चा एलएचएस चा एलएचएस चा आणि आरएचएस चा आरएचएस चा आर स्क्वेअर साइन स्क्वेअर दे आता ह्या ब्रॅकेट चा स्क्वेअर मी इकडे लिहितो ए1 कॉस अल्फा 1 प्लस ए2 कॉस अल्फा 2 ब्रैकेट स्क्वायर प्लस a1 sin अल्फा 1 प्लस a2 sin अल्फा 2 ब्रैकेट स्क्वायर बरोबर की नाही आपले ह्या दोन ब्रैकेट चा काय होणार सिंपल स्क्वायर आहे एडिशन आता इथे ह्या इक्वेशन मध्ये काय होतंय r स्क्वायर कॉमन निघतोय आणि इन ब्रैकेट काय राहिलं cos स्क्वायर दे प्लस sin स्क्वायर इज इक्वल हा ब्रैकेट आपल्याला सिंपलीफाय करावा लागेल a प्लस b ह्या ब्रैकेटचा जसा स्क्वायर करतो की ना आपण a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर त्या सिंपल मेथड म्हणजे जर याचा स्क्वायर करत काय आला a1 स्क्वायर cos स्क्वायर अल्फा 1 प्लस 2 a1 a2 cos अल्फा 1 cos अल्फा 2 प्लस a2 स्क्वायर cos स्क्वायर अल्फा 2 फर्स्ट ब्रैकेट सेकंड ब्रैकेट इथे a1 स्क्वायर sin स्क्वायर अल्फा 1 प्लस 2 a1 a2 sin alpha 1 sin alpha 2 plus a2 square sin square alpha 2 म्हणजे आपण काय केलं सिंपल ब्रॅकेट सॉल्व केलं a plus b चा ब्रॅकेट स्क्वेअर तो का असतो इथे मिळतो a plus b ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर plus 2ab plus b स्क्वेअर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 2 मल्टिप्लाय फर्स्ट अँड सेकंड आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर आता पुन्हा इथे कॉमन फॅक्टर येतात या इथे a1 स्क्वेअर कॉमन आहे या इथे 2a1 a2 2a1 a2 कॉमन आहे आणि इथे a2 स्क्वेअर काय कॉमन एलएचएस ला फक्त r स्क्वेअर करतात कारण की ह्या ब्रॅकेटचा ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय येते 1 येते मग इथे काय आलं a1 स्क्वेअर cos स्क्वेअर अल्फा 1 प्लस sin स्क्वेअर अल्फा 1 प्लस 2a1 a2 cos अल्फा 1 cos अल्फा 2 प्लस sin अल्फा 1 sin अल्फा 2 प्लस a2 स्क्वेअर cos स्क्वेअर अल्फा 2 प्लस sin स्क्वेअर अल्फा 2 इक्वेशन मध्ये पहा पुन्हा काय येत आहे cos स्क्वेअर अल्फा 1 sin स्क्वेअर अल्फा 1 म्हणजे याच्यासारखंच की नाही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा फक्त इथे अँगल वेगळा आहे इथे अल्फा 2 आहे बरोबर आहे म्हणजे याची सुद्धा व्हॅल्यू 1 आणि याची सुद्धा व्हॅल्यू काय आली सेपरेट येत नाही संपूर्ण व्हॅल्यू का
येते लक्षात म्हणजे आपला रिझल्टंट एम्प्लीट्यूड आर इज इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस 2a1 इनटू cos अल्फा 1 माइनस अल्फा 2 प्लस a2 स्क्वेअर. ही काय झाली आपली सिंपल रिझल्टंट एम्प्लीट्यूड ची व्हॅल्यू. हा जो फॉर्म्युला आहे तो आपला गेल्या वर्षी झालेला आहे व्हेक्टर्स म्हणजे मॅथमॅटिकल फिजिक्स मध्ये. तिथे आपण सुद्धा सेम आलं होतं r इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab cos अल्फा प्लस b स्क्वेअर. आठवते का तुम्हाला रिझल्ट ह्या दोन डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू आहेत a1 आणि a2 ह्या दोन डिस्प्लेसमेंट आहेत दोन डिफरंट डायरेक्शन ला गेलेल्या त्या दोन डिफरंट डायरेक्शन पासून इथे मी आपण डायग्राम ड्रॉ केली तुमच्या लक्षात येईल. याला आपण a बार म्हणतो याला आपण b बार म्हणतो आणि जशी आपण रिझल्टंट व्हॅल्यू फाइंड आउट करतो तसं आपल्याला रिझल्टंट फेज सुद्धा फाइंड आउट करायचा असतो. ह्या इक्वेशनला आपण म्हणू इक्वेशन नंबर 1. आता रिझल्टंट फेज तो सुद्धा ह्या इक्वेशन 4 वरती डिपेंडेंट आहे. बरोबर आहे की नाही? कॉस आणि साइन. मी पुन्हा ते इक्वेशन cos alpha 1 plus a2 cos alpha 2.
हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नको आहे तिकडे शिफ्ट करतो शिफ्ट झाला तो काय होणार आहे tan इनवर्स ही व्हॅल्यू आहे तशी a1 sin अल्फा 1 प्लस a2 sin अल्फा 2 डिवाइडेड बाय a1 cos अल्फा 1 प्लस a2 cos अल्फा 2 म्हणजे काय झालं तुमचं इथं सिंपल इक्वेशन तयार झालं हे झालं आपलं रिजल्टन फेज इक्वेशन नंबर 11 डेरिवेशन खूप मोठं आहे चार चार किंवा सात मार्क्स सुद्धा विचारलं आहे हे झालं ते म्हणजे ह्या इक्वेशनचे दोन इक्वेशन आहेत एक टॅन आणि दुसरं कॉट टॅन म्हणजे काय साईन डिवाइडेड बाय कॉस आणि कॉट म्हणजे काय येतो कॉस डिवाइडेड बाय साईन म्हणजे इथे जर इक्वेशन मी उलट लिहिलं असतं इक्वेशन नंबर 10 डिवाइडेड बाय इक्वेशन नंबर 9 तर माझं सिंपल इक्वेशन काय झालं असतं आर कॉस 10 डिवाइडेड बाय आर साईन 10 वरती बदललं असतं ए 1 कॉस अल्फा 1 प्लस ए 2 कॉस अल्फा 2 डिवाइडेड बाय ए 1 साईन अल्फा 1 डिवाइडेड प्लस ए 2 साईन अल्फा 2 कॉट म्हणजे कॉस डिवाइडेड बाय साईन आणि टॅन म्हणजे साईन डिवाइडेड बाय कॉस सिंपल एक पाहा ए 1 अल्फा 1 ए 2 अल्फा 2 साईन ची कॅपिटल आहे टॅन ए 1 अल्फा 1 ए 2 अल्फा 2 कॉस साईन बाय कॉस टॅन सिंपल लक्षात ठेवा तुम्हाला कॉट ने सुद्धा एग्जांपल येतं किंवा टॅन ने सुद्धा एग्जांपल विचारलं जातं आलं लक्षात इज द सिंपल इक्वेशन फॉर रिझल्टंट एम्प्लिट्यूड रिझल्टंट फेज एंड रिझल्टंट डिस्प्लेसमेंट का रिझल्टंट एसएचएल तो कंपोजिशन ऑफ टू एसएचएल आता डिफरेंट फेजला रिझल्टंट एम्प्लिट्यूड काय असतो किंवा रिझल्टंट फेज काय असतो ते आपण फाइंड इथे आपण डिफरंट तीन कंडिशन पाहणार आहे तुम्हाला एग्जांपल बोलले ऍंगल सुद्धा विचारले जाते इथे आपण फक्त रिझल्टंट एम्प्लिट्यूड पाहणार आहे जेव्हा फेज डिफरेंस बिटवीन टू एसएच दोन एसएच मधला फेज डिफरेंस हा 0 असेल म्हणजे त्या दोघांच्याही व्हॅल्यू कशा असतील सारख्या असतील थोडक्यात अल्फा 1 इज इक्वल टू अल्फा 2 द फेज इनिशियल फेज अल्फा 1 आणि अल्फा 2 आर सेम व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ रिझल्टंट एम्प्लिट्यूड म्हणजे दोन्ही सुद्धा एकाच ठिकाणावर सुरू होत असतं त्याच्यामध्ये काही डिफरन्स राहणार नाही मग त्या दोन्ही जर एकाच वेळेस तयार झाल्या तर त्यांच्यापासून तयार होणारा रिझल्टंट एम्प्लिट्यूड काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं स्टँडर्ड इक्वेशन लिहून घेऊ आर इज इक्वल टू अंडर रूट ए 1 स्क्वेअर प्लस 2 ए 1 ए 2 कॉस अल्फा 1 मायनस अल्फा 2 प्लस ए 2 स्क्वेअर इन द रूट आपल्याला अल्फा 1 आणि अल्फा 2 ची व्हॅल्यू दिली 0 किंवा ते दोन्ही सारखे मग कॉस अल्फा 1 मायनस अल्फा 2 इज इक्वल टू कॉस 0 इज इक्वल टू 1 कॉस 0 किती असतो 1 तो जर रूट केला तर आर इज इक्वल टू ए 1 स्क्वेअर प्लस 2 ए 1 ए 2 इनटू 1 प्लस ए 2 स्क्वेअर म्हणजे थोडक्यात ए 1 स्क्वेअर प्लस 2 ए 1 ए 2 प्लस ए 2 स्क्वेअर हा कुणाचा परफेक्ट स्क्वेअर ब्रॅकेट आहे तर ए 1 प्लस ए 2 स्क्वेअर स्क्वेअर रूटच्या अंतर स्क्वेअर असेल तर तो रूट काय होतो कॅन्सल होतो म्हणजे तुमचं काय आलं आर इज इक्वल टू ए 1 प्लस ए 2 म्हणजे ज्या वेळेस दोन फेस ज्या वेळेस दोन एसएचएमचा फेज सारखा असेल त्यावेळेस त्यांच्या एम्प्लिट्यूडची काय होणार आहे ऍडिशन होणार आहे रिझल्टंटसाठी तो काय होत जाणार आहे वाढत जाणार म्हणजे एकाच डायरेक्शनने जर दोन्ही म्हणजे समजा हे दोन आहे ते एकाच डायरेक्शन येत असतं ते एकमेकांना बरोबरच घेऊन जाणार आहेत की नाही एनर्जी लॉस होणारच नाही थोडक्यात जर आपण एनर्जीच्या फॉर्ममध्ये बोललो तर ती एनर्जी काय होणार इन्क्रीजच होत जाणार आहे जशी त्यांची असेल त्याप्रमाणे सिंपल ऍडिशन रूल इथे फॉलो होतं हे सुद्धा आपण
जीरो कॉस 90 का आंसर जीरो स्टैंडर्ड इक्वेशन मध्ये जर तुम्ही केलं तर r इज इक्वल टू a1 स्क्वायर प्लस 2a1 a2 इनटू 0 प्लस a2 स्क्वायर ही संपूर्ण टर्म काय होणार आहे कॅन्सल म्हणजे 0 येणार आहे मींस r इज इक्वल टू अंडर a1 स्क्वायर प्लस a2 स्क्वायर हे झालं आपलं सिंपल इक्वेशन और स्क्वायर ऑन बोथ साइड केलं तर r स्क्वायर इज इक्वल टू a1 स्क्वायर प्लस a2 स्क्वायर हे सुद्धा आपण गेल्या वर्षी रिझल्ट टर्म्स ऑफ फॅक्टर्स मध्ये पाहिले ज्या वेळेस दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील a1 आणि a2 त्यावेळेस त्यांचा हा रिझल्ट म्हणजे त्यांचा काय असतो डायगोनल असतो की नाही तर सिंपल कोणता रूल फॉलो होतो तर पायथागोरस थेरमचा r स्क्वेअर इज इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर एंड थर्ड केस आहे आर द अपोजिट डायरेक्शन मींस अल्फा 1 माइनस अल्फा 2 इज इक्वल टू पाई इसलिए केस काय घेतो आपण जर त्या दोघांमधला फेज डिफरन्स हा जर पाई असेल तर दोन अपोजिट डायरेक्शन येत असतील इकडून आला आणि इकडून आला या दोघांमधील डायरेक्शन काय पॉझिटिव्ह मग जर दोन अपोजिट वेक्टर डायरेक्शन असेल तर रिलेशन काय येणार अगेन कॉस अल्फा 1 माइनस अल्फा 2 इज इक्वल टू कॉस पाई कॉस पाई काय माइनस 1 स्टैंडर्ड इक्वेशन मध्ये पुट करा पा a1 स्क्वायर प्लस 2a1 a2 इनटू माइनस 1 प्लस a2 स्क्वायर r इज इक्वल टू अंडर रूट a1 स्क्वायर माइनस 2a1 a2 प्लस a2 स्क्वायर हा कुणाचा परफेक्ट ब्रैकेट स्क्वायर आहे तर a1 माइनस a2 ब्रैकेट स्क्वायर बरोबर स्क्वायर रूटचा तर स्क्वायर रूटचा कॅन्सल केला तर काय होतं कॅन्सल मींस r इज इक्वल टू a1 माइनस a2 आता ह्या दोन इक्वेशन मध्ये पहा इथे ऍडिशन झाली इथे सबट्रॅक्शन झाली जर दोन्ही एकाच फेज मध्ये म्हणजे एकाच बाजूने जर सुरू झाले हे डिस्प्लेसमेंट एकाच बाजूने जर सुरू झाले तर त्यांची काय होते ऍडिशन होते दोन अपोजिट आहे म्हणजे इकडून आला इकडून आला तर तिथे धडकले तर त्यांची एनर्जी लॉस होणार आहे की नाही जे आपण लॉ ऑफ कंझर्वेशन ऑफ कोलिजन मध्ये पाहिलं सबट्रॅक्शन करतो म्हणजे काय होतंय तो थोडक्यात लॉस होतोय त्याचा रिझल्ट एम्प्लिट्यूड सुद्धा काय होणार आहे लॉस म्हणजे तो पाथ काय होईल छोटा होईल आणि तिथला तो पाथ वाढत जाईल अशी आपली तीन कंडिशन आहे सीएटी साठी तुम्हाला डिफरंट अँगल देतील 45 डिग्री 60 डिग्री 135 डिग्री 120 डिग्री त्यानुसार अल्फा 1 आणि अल्फा 2 ची कॉस्टची व्हॅल्यू काय करायची पुट करायची आणि रिझल्टर इक्वेशन फाइंड आउट करायचं इज दॅट क्लियर टॉपिक समजला इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे सीएटी साठी आणि थेरी साठी काय सजेशन असतील तर कमेंट्स मध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राइब करा ओके थँक्स